ऑलमोस्ट हमें वारंवार सांगितलं असत की 10 महिन्याचं कालावधी आम्ही असं फिक्स केलेलं असत की पाऊस जर तितलो दाट पडले ना जाल्यार आमकां बरे फास्ट बेगीन काम करपाक पूर्ण करपाक मेळटले. टेंटेटिवली आमी 10 महिन्याचो कालावधी आमकां हे टोटल काम करपा खातीर लागतले असो तरेचो आमी डिसिजन घेतिल्ले आसात आनी त्या प्रमाणे आमचे काम आज सुरू आसा. पावस सुद्दां जर वयल्यान जर पडलो जाल्यार भितर आमचे काम खूब सुरू आसा. असो कलेक्टीव जर आमी वेळ जर बघितलो जाल्यार 10 मंथ्सां भितर आमी काही गोश्टी काम करपाक स्ट्रक्चर तशें आसतले. तेजो लूक जो आसा फसाड जो आसा तसोच आसतलो. फक्त आमी स्ट्रेंथनींग आनी स्ट्रेंथनींग करपाच्या वेळाचेर ते खुबश्यो काही गोश्टी डिस्टर्बन्स जाले डिस्ट्रक्शन जातले ते परत आमी ताजे रिनोवेशन करता. ओके फाटी तुमी आनी कन्वेन्शनाचे नेते तेजे हितून डिस्कशन जाल्ले बायलान बाते तेय बराबर कितें आसतले इट इज ओनली कला अकादमी ना ओन्ली हे सगळे आसा ती रिनोवेशन ऑफ कला अकादमी. एनेक्स्टर बिल्डींग जी आसा त्या ह्या प्रोजेक्टा भितर सामान आमी घेतले ना कारण पयलू म्हणल्यार कला अकादमीचं बळकट करूया आणि त्या दृष्टिकोनात आमचं रोल आणि त्याचे कसं म्हणलं बघा व्हाय सो मच अमाऊंट पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटान हो एस्टिमेट केलेलो आसा तातूंत भितर कला अकादमीचो किंवा माझ्या डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चरचो आसपाव काय ना. आमी आमचे एग्जिक्युटिव्ह एजन्सी जी आसा ती पीडब्ल्यूडी त्याचे भितर हांवें म्हणिल्लें आसा की IIT मुंबय मिस्टर रंगीत हो सुद्दां ताजेर आपले तेणी इंजिनियर्स अपॉयंट केल्ले आसात आनी त्या दृश्टिकोनांतल्यान 40 कोटी कित्याक जाल्ले आसात हें पीडब्ल्यूडी इंजिनियर्स बरे पैकी सांगपाक शकतात. पूण म्हजे माहिती प्रमाणे ज्या वेळाचेर आमी खंयच्या एका स्ट्रक्चराची वास्तूचे आमी रिनोवेशन करतात किंवा तेजे स्ट्रेंथनींग करतात तेन्ना तेजे जो सिलींग आसपाक शकता किंवा वॉल जी आसपाक शकता ती डॅमेज जातली आनी म्हणूनच ताका जो हे सगळे प्रोविजन मतीन दवरून हे जर एस्टिमेट केलो तेजो खर्च इतलोच येतलो अशातली कांय गोश्ट ना. बट दीस इज अ टेंटेटीव्ह एन एप्रॉक्सिमेट एस्टिमेट. हेका जर ह्या कॉलमाक जर आमी हातले जाल्यार सराउंडींग तर डिस्टर्ब जातले कारण तेजी तोडफोड आहा न्ही. ह्यो सगळ्यो काही गोश्टी फाल्यां हाका टायल्स ज्यो आहा टायल्स आमकां रिप्लेस करच्यो पडटल्यो ह्यो सगळ्यो काही गोश्टी तातूंत भितर आसा आनी आमकां शेड्युल्ड आसा कितें कितें लागतलें कितें खंयचो खंयचो आयटम आमकां एक्स्ट्रा घेवचो पडटलो ह्यो सगळें कॅल्क्युलेशन केले नंतरूच PWD ताका रितसर एप्रुवल दिल्ले आसा. तुम्ही ते फाटल्या दिसांनी सांगलेले की एक स्कीम काडटा आर्टिस्ट जे रेकॉग्नायज करपाक कमिंग मंडे 28 तारखेक आमी ह्या कमिटीची मिटींग डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या सभागृहां भितर आमी संपन्न केले आसा. ऑलमोस्ट 20 सुमार आमी ह्या कलेच्या मळाचेर वावरणारे जे कलाकार जे आसात किंवा जे बुजुर्ग जे आसात ज्यांकां विचारांतल्या माध्यमांतल्यान कशे तरेचे आमी हांकां आर्टिस्टांक आमी बरे तरेचे पॅकेज किंवा एक वन टायम असो एक लंपसम अमाऊंट जेणे करून ह्या कोरोनाच्या त्यांच्या खूप बिकट परिस्थिती आयिल्ली आसा त्याच्यावर आम्ही वर्कआउट करपा खातीर 28 तारखेक मिटींग फिक्स केली आसा. तातूंत नंतर सजेशन्स येतली त्यानंतर आम्ही हो सगळो क्रायटेरिया फिक्स करतलो आणि रजिस्टर्ड आर्टिस्ट म्हणल्यार त्या पद्दतीन म्हणजे सर्टिफाय आर्टिस्ट कशे पद्दतीन आम्ही वचपाक शकता फाल्यां आर्टिस्ट म्हणणारे खूप जाण आहात पण त्या आर्टिस्टां बद्दल काही गोष्टी थोड्योश्यो एग्जाम पास जावचे पडटात थोडे. फॉर एग्जाम्पल आकाशवाणी आकाशवाणीचेर जर आमी जर आर्टिस्ट जर कलाकार जर जातलो जाल्यार तेजो वॉयस थ्रो तेजो वॉयस मॉड्युलेशन हे सगळ्यो काही गोश्टी ते पळयतात तातूंत भितर एग्जाम दिवच्यो पडटा आनी त्या बद्दल तेका आर्टिस्ट सर्टिफाय करता. अशाच धर्तेचेर आमकां आर्टिस्ट सुद्दां सर्टिफाय करप हें तितलेंच म्हत्वाचें आसा जेणे करून एखादे वेळ तांच्या कुटुंबाचेर केन्ना आपत्कालीन परिस्थिती जर आयली किंवा त्या आर्टिस्टाक जर कितें जर जालें जाल्यार ताजेर आमी काही गोश्टी एक सरकाराचो सपोर्ट ह्या नात्यान आमी तातूंत विचार करपाक शकता. इन्क्लुडींग सो ऑल ऑल आर्टिस्ट इन्क्लुडींग इन्क्लुडींग इट डिपेंड्स अपॉन द सजेशन्स आमची कमिटी येतली पण तांच्या कडल्यान आसतलो पॅनल आसतलोच न्ही.